संग्रामपूर तालुक्यातील ग्राम कौठड येथील शेतकरी बांधवांनी ग्रामपंचायत सचिव हजर नसल्यामुळे ग्रामपंचायतचे लिपिक योगेश थोरात यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये 67 हेक्टरी 40,000 रुपये शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी आणि विमा कंपनीने 100% पीक विमा मंजूर करावा, तसेच कर्जमाफी मधून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफ करावे, मागील वर्षी ऑनलाइन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 7,000 रुपये अनुदान देण्यात यावे अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे संबंधित ग्रामपंचायतचे सचिव यांना देण्यात आल्या. या निवेदनावर परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. या संदर्भात गजानन लोखंडे यांनी एमसी न्यूजला दिलेली मुलाखत. आम्ही निवेदन यासाठी दिलं, 2019 आणि 2020 मध्ये सतत अतिवृष्टी झाल्यामुळे आम्हाला शासनाची आर्थिक मदत मिळण्याबाबत आम्ही कोण्या संघटनेमार्फत नाही आहे, फक्त शेतकरी या नात्यानं आज ग्रामपंचायतमध्ये आम्ही आमच्या सचिवाकडे निवेदन देतो. आम्हाला जर यावर्षी जर ही मदत नाही भेटली तर मी शपथ घेऊन सांगतो गावाच्या वतीनं, माझ्या गावामध्ये कोणताही खासदार, मंत्री किंवा कोणता नेता मी येणाऱ्या इलेक्शनमध्ये फटकू देणार नाही. आणि जर हे 10 दिवसाच्या अंदर जर आमचे जे निवेदनाची जर पूर्तता राज्यपालांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी जर नाही केली तर मी एकही बोर्ड माझ्या गावामध्ये कोणत्याच पक्षाचं लावू देणार नाही. मी माझ्या हातानं सेनेचं असो, BJP चं असो, शेतकरी संघटनेचं असो, आम्हाला पक्षाचं काही घेणं नाही, फक्त शेतकरी राजा हा सावध झाला पाहिजे म्हणून मी तुम्हाला हे निवेदन देतो. पूर्ण तालुक्यामध्ये हे निवेदनं देण्यात चालू आहे. आज कोण्या पक्षाकडून नाही, कोणाकडून नाही, मला येणाऱ्या 8 दिवसामध्ये दिवाळीच्या अंदर हेक्टरी 10,000 सरकारनं जे मान्य केले ते देण्यात यावी. कारण हेक्टरी आम्ही जर सोयाबीन पेरतो तर हेक्टरी आम्हाला क्विंटलच्या जवळपास पेरणी करावी लागली आणि हेक्टरी जर आम्हाला जर 60 आणि 70 किलो होऊन राहिलं 2.5 एकराला पीक विम्याचे पैसे आम्हाला जर ताबडतोब नाही दिले तर याच्या बाद आम्ही तीव्र आंदोलन कौठळवासियाकडून करणार आहोत. एमसी न्यूज करिता भगवान पाखरे, कौठळ.